भाई अहो काय बोलताय तुम्ही? आता समीरच्या ऍडमिशन साठी मी कुठून आणू एवढे पैसे? त्याच्या फ्युचरचा तरी विचार करायचा ना तुम्ही. त्याच कसलं फ्युचर? आणि त्याच्याकडे त्या फ्युचर कडे बघून माझं काय होणार आहे? अरे हजारो शेकडोने पडलेत इंजिनियर रस्त्यावर, एकाला नोकरी मिळत नाही. मिळते का नोकरी? अरे शेंबड्या, मिळते का नोकरी? हा नाही तर तू चल, तू बॉन्ड पेपर वर लिहून दे की हा इंजिनियर झाला की ह्याला नोकरी मिळणार. लिहून देतेस का? हो भाई लिहून देते. बरं ठीक आहे, चल तू लिहून दिलीस आणि त्याला मिळाली नोकरी. तरी पैसे काय आता लगेच येणार आहेत का? पटकन असे त्याला 7-8 वर्ष लागतील. आणि चल 7-8 वर्ष मी केला याच्यावर खर्च, तरी 7-8 वर्षानंतर ह्याला नोकरी लागल्यानंतर हा पैसे मला आणून देईल याची काय गॅरंटी आहे का? आत्ताच बापाला उलट बोलतो, तो बसतो फुकट खातो. हे बघ पैसे कोणाचे होते? माझे. माझ्या गॅरेजमधनं कमवले ना, म्हणजे माझे. मग त्या पैशाचं काय करायचं मी ठरवीन. मी उडवीन, नाहीतर अशा छान अशा होड्या करून पाण्यात सोडीन, नाहीतर विमान उडवीन. तुला काही बोलायचं हक्क आहे का? नाही ना? बोल काय करशील तू? सांग, तू 4 लोकांसमोर बापाचा अपमान करते. अरे काही वाटतं का नाही तुला काही? थांब, तुला ना रात्रभर घराच्या बाहेर ठेवतो. बघतो, बघ आता. भाई अहो This is for your contribution. तुझ्यामुळे माझी खूप कामं सोपी होती. थँक्स. कुणीतरी काहीतरी दिल्यामुळे एका माणसाचं अगदी भान हरपून गेलेलं दिसतंय. बाबा चांगल्या कामाचं बक्षीस आहे, बाकी काही नाही. अच्छा, म्हणजे नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. बाबा तुम्ही का उगाच काही अर्थ लावताय? अरे तुझा चेहराच मला ते अर्थ लावायला भाग पाडतोय. म्हणजे काय? आता तू बोलतेस एक आणि तुझे डोळे मात्र वेगळंच काहीतरी सांगताय. काही असं काय बोलले मी? तुझं नेहमीच वाक्य काय? बाकी काही नाही. हे वाक्य तू जेव्हा बोलतेस ना तेव्हा नक्कीच काहीतरी घडलेलं असत. जेव्हा तुझा 10वीचा रिझल्ट लागला होता ना तेव्हा सुद्धा तू असंच म्हणाली होतीस, बरे मार्क मिळालेत बाकी काही नाही. पण गदडे, त्यावेळेला 91% मार्क मिळवून शाळेत पहिली आली होतीस तू. ठीक, काय ऐकायचं आहे तुम्हाला? तेच जे मला माहिती आहे. हो हो, तो आवडतो मला. कोण? बाबा मी.
अगं मी तुला आवडतो हे तर मला माहितीच आहे बाबा. सत्यजीत. हा सत्यजीत आवडतो मला. पण 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 परंतु किंतु असं काही मनात आणू नकोस. मला असं वाटत त्याला सुद्धा तू आवडतेस. आणि एकदा त्यानं त्याच्या प्रेमाची कबुली दिली की त्याच्या घरचे हसत हसत तयार होतील तुमच्या लग्नाला. बाबा तुम्हाला कसं कळतं माझ्या मनातलं? अरे म्हणजे काय, बाप आहे मी तुझा, तेवढं तर जमायलाच हवं ना. मी विसरले. अरे तू काहीच खाल्लं नाहीयेस, मी आणू का तुझ्यासाठी काही? नाही ताई, नको, नाहीये भूक मला. समीर सॉरी. हा माझा माझा सगळा राग बाईंनी तुझ्यावर काढला. नाही ताई, उलट माझ्यामुळे तुला त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागलं. इतर मुलांना 90% पडले तर त्यात गोडधोड करतात, कौतुक करतात, चार लोकांना सांगतात. पण आपल्या घरचं वातावरण बघून असं वाटतंय की मी का पास झालोय. समू तू लोकांसाठी नाही स्वतःसाठी अभ्यास केलास. आणि जगाला जरी तुझं कौतुक नसलं तरी तरी तुझ्या ताईला तुझं खूप कौतुक आहे. कळलं? पण ताई आता काय उपयोग आहे? हा पैसे तर दीपक दादा घेऊन गेला. दादा तू कस्टमरची गाडी घेऊन गेला होतास? घेऊन गेलो तो. मग मागे एकदा गाडी फोडून आणली होतीस तेव्हा किती महागात पडलं होतं आठवतोय ना? ही गाडीची चावी चेक कर, जशी नेली होती तशी आणली, साधा स्क्रॅच पण नाही. ओके चल. दादा वरून समीरच्या ऍडमिशनचे 1,00,000 रुपये सुद्धा तू घेऊन गेलास, कुठे ते पैसे सांग ना कुठे? दादा मला ते पैसे हवेत, माझ्या मेहनतीचे पैसे. अरे किती मेलोड्रामा करते यार तू. हा मला माहिती आहे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत आणि मलाच काळजी तुझ्या मेहनतीच्या पैशांची, माहिती आहे का? डबल करल दिले डबल, एकदा डबल झाले ना की माझ्याकडून एक मस्त ड्रेस तुला गिफ्ट. ओके चल बाजूला कटकट करू नको. दादा उगीच वाद घालू नकोस, मला माझे पैसे परत हवे. अरे काय संपलं का नाही तुमचं पुराण? भाऊ एवढा दबून आलाय, त्याला पाणी चहा काहीतरी विचार ना. भाई आओ, दादामुळे समीरचं ऍडमिशन रखडले, त्या बिचाऱ्याची लाईफ बर्बाद होईल त्याच काय? हे बघ दादा मला काही माहित नाही, समीरच्या ऍडमिशनचे 1,00,000 रुपये मला हवे. नाही येत माझ्याकडे. जा काय करायचं ते कर, नाही येत माझ्याकडे. हे बघ दादा तू मोठा आहेस, तू शिकलेला आहेस, मान्य की मला तुझ्या इतकं नाही कळत, पण मला एवढंच माहितीये की समीरच्या ऍडमिशन साठी मी काहीही करू शकते. काही काय करणार आहेस? चल कर ना, दाखव ना काय करणार आहेस. मला बघायचं आता काय करणार आहेस, दाखव. हे बघ दादा उगीच वाद वाढवू नकोस, मला हवेत ते पैसे.
बाई बघा आहेत त्याच्याकडे पैसे, त्याला सांगा पैसे द्यायला. बाई सांगा ना, आता आता फक्त 20,000 रुपये द्यायला सांगा, बाकी त्याला काय डबल करायचं ते करू दे. बाई याला सांगा, नाही तर बघाच तुम्ही. बघा मला म्हणतेस बघा बापाला. नाही भाई मला म्हणतेस बघा, एवढीशी चिमूट भरपूर त्या वसंत नारकरला सांगते बघाच तुम्ही. नायकी आहे का तुझे? तुम्हाचे काम करायला देतो तू मला धमकी देते? अरे तुझ्यासारख्या गाड्या दुरुस्त करणारीला नवरा तरी कुठून शोधू मी? लोक विचारतात अहो तुमची पोरगी किती शिकलेली आहे, त्यांना सांगतो बारावी. त्यात ते थोबाळावर ग्रीस लागलेलं असत. अरे तुझ्यासाठी चांगलं श्रीमंत स्थळ शोधायचं तर माझ्या नाकीनं वालेत. तुझा उपयोग तरी काय ग सांग ना, पाणगुळच रेस माझ्या माझ्या समोर आवाज करतेस. त्या गॅरेजच्या जीवावर उड्या मारतेस ना, गॅरेजच नष्ट करतो बघा. आता भाई जाऊ जाऊ भाई जाऊ द्या. तुम्हाला मारायचं तर मला मारा. उर्मट मुजो राहिस तू, नाही तुझं लग्न करून आहे ना हाकलून दिलं ना, तर नावाचा वसंत नारकर नाही. कधी करायचा बघायचा कार्यक्रम? बघण्याचा कार्यक्रम उद्या झुरकून टाकू, आपली काय हरकत नाही. काय लग्न जितक्या लवकर होईल ना तितकं बरं. तुम्हाला लयच घाई झालेली दिसते. नाही तसं नाही, काय हे बघा, तरुण मुलगी असली ना घरात की धनाच्या पेटीसारखी असते, जीवाला घोर लागून राहतो. म्हणून जितक्या लवकर तिचं लग्न होईल तितकं बरं, नाही का?
आणि कसं आहे तुम्हाला सांगतो, एकुलती एक मुलगी आहे बिना आईची, म्हणजे तळ हाताच्या फोडासारखं जपली आहे मी तिला. नाही म्हणजे आता तिचं लवकर लग्न झालं तर वर तिच्या आईला समाधान होईल ना. म्हणून बाकी काही नाही. पण मिनिता असं ऐकलंय तुमची मुलगी लय आगाऊ आहे. काय म्हणाला आगाऊ? नाही नाही आगाऊ नाही, एकदम गाय आहे माझी मुलगी. गहू आहे गहू. काय आहे लोकांना ना काही बोलायची सवय असते. तरणे चाटी पोर घरात राहिली की लोकांना बोलायला काय हो, ते सुटतं त्यांचं तोंड. अहो आता तुमच्याकडे येणारच आहे, तुम्ही हक्काने तिच्या कानाखाली ठेवून द्या. एका शब्दाने उलट उत्तर देणार नाही. आता तुमची सुनत होणार आहे की नाही आमची काही हरकत नाही, तुम्ही तिला तुमच्या मुलीसारखं वागवा. बरं 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 बरं, मला पण माझ्या सोन्याचं लवकरात लवकर लग्न होईल तेवढं बघायचं आहे. तुम्ही एक काम करा, मोबाईलवर फोटो पाठवून द्या. हो हो पाठवतो ना, लगेचच पाठवतो. सोन्याला आवरली तर लगेच उद्याच्या उद्या भेटते, शगून घेऊन येते. बरं बरं ठेवते फोन. त्या गॅरेजच्या जीवावर उड्या मारतेस ना, गॅरेजच नष्ट करतो बघ आता. उर्मट अन मुजो राहीस तू, नाही तुझं लग्न करून आहे ना हाकलून दिलं ना तर नावाचा वसंत मार कर. मम्मी मला पहिलं मुलीला भेटायचंय. अरे कणाला भेटायचं सोन्या? मागच्या वेळेला माहितीये ना मुलीने नकार दिला. ते काय नाही आता लग्नातच भेटायचा, कणाला एवढा उतावील होतो. नाही मम्मी मला ना विशीतली मुलगी पाहिजे, एकदम कडक आणि कोवळी. नाही तर कोणतरी 30 मुलीशी लग्न लावशील, मला 25 पण नको. अरे पण फोटो पाठवतो ना मोबाईलवर. फोटो जुना पाठवला तर फोटोत दिसेल शिळशिळी शेवग्याची शेंग आणि लग्न कुठल्या तरी वांग्याशी व्हायचं, नाही तर भोपळ्याशी. अरे पण तू त्यांना एकदा कॉल कर ना, मला भेटायचंय त्यांना. बरं बरं लावते फोन. शकुंतलाबाई फोन. हा हा बोला शकुंतलाबाई, बोला बोला बोला. मना झाला तुमच्याशी बोलायचं आहे. हा बोला ना. सोन्या का म्हणतो मला मुलीला भेटायचं आहे. नाही म्हणजे ते दोघे भेटले एकमेकांना पसंत केला आवडले दोघं एकमेकाला तर बरं होईल ना, म्हणजे शगून घेऊन यायला मोकली. नाही नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बघायच्या आधी दोघांनी एकमेकांना भेटावं. नाही दोघांना बाहेरच भेटायचं आहे. नाही हरकत नाही, माझी काही हरकत नाही, फक्त तुम्ही वेळ आणि जागा सांगा, मी पाठवतो पोरीला. होय 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 कळवते कळवते. हो कळवा मम्मी. थँक्यू. अरे माझ सोन्या रे. काय भाई कसलं प्लॅनिंग चाललंय जरा कळू द्या मला. पण प्लॅनिंग काय नाही रे, माझ आलाय माझ चारू ना. आता बघ तिला कशी सरळ करतो. माज म्हणजे असा माज आलाय ना तिला, बघितलं ना कसं उलट सुलट बोलत होती माझ्याशी, जुमानत नाही आली आपल्याला. लग्न केल्यानंतर तर आणखी शेपरेल बघा तुम्ही. शेपरणार नाही, लाईनीवर येईल लाईनीवर. 4-5 दारूची दुकानं, एक परमिट बार, एवढी प्रॉपर्टी आहे त्यांची. 40 आहे, एक लग्न झाले नाही. एकदा का तिथे लग्न झालं कि बघ आता उडते ना सगळं, उडणं बंद होईल. ते लोकच तिला सरळ करते, गॅरेज चालवते, म्हणजे तिला असं वाटतं की बापालाच विकत घेतले. आता मी बोलेन
आणि तिने ऐकायचं.